आज आपण नाशिक जिल्ह्यात हवामान पूर्णपणे बघतोय का पावसाचं प्रमाण वाढलंय, तर आपले नेहमी जे आपल्याला नेहमी येऊन मार्गदर्शन करतात हवामानाविषयी सखोल ज्ञान देतात असे प्राध्यापक किरण कुमार जोहरे सर काही वेळातच आपल्या समोर येऊन माहिती देत आहे की आज पावसाचा अंदाज कसा राहणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावायची यापासून. जोरे सर, आपण काय सांगू शकता याच्यावरती आज? नमस्कार. मला असं सांगायचं आहे की येत्या काळामध्ये जो आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो थोडासा जो आहे वाढणार आहे आणि सप्टेंबरमध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होणार आहे. आता जो पाऊस आहे तो साधारणतः संध्याकाळी 3 ते 4 नंतर थोडा थोडा वाढतो आणि रात्रीच्या वेळेस अजून जास्त प्रमाणात वाढतो आहे. अर्थात युनिफॉर्मली सगळ्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जो पाऊस सारखा नाही आहे तो कमी जास्त होतो, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. नाशिक शहराच्या बाबतीत बोलायचं झालं किंवा नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर इगतपुरीमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तसंच गंगापूर भागामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गंगापूर धरण जे आहे त्याच्यामध्ये सध्या पाण्याचा साठा हा 94% झालेला आहे, तर दारणा जे धरण आहे त्याचा पाण्याचा साठा हा 90% जास्त झालेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे जे आहे ते विसर्ग केला जाईल. कदाचित हा विसर्ग आजच सुरू होईल, त्यामुळे नदी पात्रामध्ये ज्यांचे व्यवसाय आहेत किंवा ज्यांच्या कपडे आहेत किंवा इतर काही सामग्री आहे त्यांनी ते ताबडतोब हलवावं आणि सुरक्षित ठिकाणी न्यावं, म्हणजे पाणी सोडल्यानंतर त्यांचं नुकसान होणार नाही असं मला सतर्कतेचा इशारा जो आहे तो नदी पात्राच्या आसपासच्या लोकांना द्यावासा वाटतो. याचबरोबर नाशिक म्हणजे दारणामधलं किंवा जे पाणी सोडलं जातं किंवा नांदूर मंगेश्वरच्या मार्गाने जे पाणी येतं त्यामुळे चांदोरी आणि सायखेडा या भागामध्ये जे पुन्हा एकदा पुण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्या जरी पाणी पातळी जी चांदोरी आणि सायखेडा या भागामध्ये किंवा निफाडच्या क्षेत्रामध्ये वाढलेली नसली तरी येत्या काळात ती वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या मोटर असतील, पशुधन असतील, इतर काही गोष्टी असतील तर त्या जे त्याच्या आवरासवर करायला आत्ताचा जो सध्या कमी पावसाचा भाग आहे त्याच्यामध्ये वेळ मिळालेला आहे त्याची सुरुवात करावी. अन्यथा नंतर जेव्हा प्रशासन पाणी सोडण्याचं सतर्कतेचा इशारा देईल त्यावेळेस धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आतापासूनच आपण प्रिपेअर व्हावं. 15 ऑगस्टला साधारणतः मान्सूनची सुरुवात झालेली आहे. निंबो स्टेटस नावाचे जे ढग असतात ते फॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जो आहे तो पावसाळा जो आहे तो साधारणतः ऑगस्ट पासून तर ते 15 डिसेंबर पर्यंत जो आहे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीला तर निश्चितपणे यावेळेस दिवाळीपर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत नोव्हेंबर पर्यंत पाऊस निश्चितपणे राहील असं मला आता या ठिकाणी जाणवत आहे. अर्थात मी अजूनही अभ्यास करतो आहे आणि मला आता या घडीला शेतकऱ्यांना पण हे सांगायचं आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी इगतपुरी सारख्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ठिकाणी जिथे ज्यांची शेती आहे त्यांनी आतापासूनच शेतामध्ये चर करून ठेवावे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस जेव्हा सप्टेंबरमध्ये होईल, ऑक्टोबरमध्ये होईल, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल त्यावेळेस ते पाणी जे आहे ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला व्यवस्था करावी आणि त्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे असं मला सांगायचं आहे. सर, आपण शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त माहिती दिली आहे. तर अजून हा पाऊस जो आजपासून जे आता सुरुवात होते किती दिवस पुढे चालू राहणार आहे सर? आणि त्याच्यात मी सांगतोय की आता जर नाही का पावसाचं प्रमाण बघितलं तर सध्या घाबरण्यासारखं काही नाहीये. मध्यम स्वरूपाचा किंवा साधारणतः नॉर्मल पद्धतीचा पाऊस जो आहे तो आपल्याला आढळेल. मात्र हा जो भाग पाऊस जो आहे तो पेठ सुरगाण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाही आढळतो, आपल्याला इगतपुरी सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतो. नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर विखुरलेल्या स्वरूपात तो पाऊस जो आहे तो कमी जास्त होतो. पावसाचं प्रमाण जे आहे सटाणा किंवा बागलाण तालुक्यामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं, मात्र मान्सूनचा पॅटर्न बदललं आहे त्याच्यामुळे या पॅटर्नमध्येही बदल होत आहे. त्यामुळे हे बदल कसे होतील, लॉकडाऊनच्या याच्यामुळे त्याचा प्रभाव कसा होईल याचा अभ्यास माझा सध्या चालू आहे. आता या घडीला मी एवढंच सांगेल की पाऊस वाढणार आहे असं गृहित करून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क होणं गरजेचं आहे आणि धरणातला पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे त्याचा विसर्ग होईल सध्या. तर तो विसर्ग जो आहे तो प्रशासन किती प्रमाणात करतं याचा वेध घेऊन जो आहे तो आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु येत्या काळामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यापर्यंत जर मध्यम ते म्हणजे झिमझिम पाऊस जरी झाला तरी दुसऱ्या आठवड्यापासून जो आहे तो पाऊस जो आहे तो वाढू शकेल मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मला आता हे सांगायचं आहे की आपण न घाबरता जी आहे ती काळजी घ्यायला हवी
आणि नदीपात्रात जर आपला समजा काही गाळा असेल किंवा नदीपात्रामध्ये एखादी आपली टपरी असेल किंवा इतर काही व्यवसाय असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या नदीपात्रापासून हलवायला हव्या. नदीपात्रामध्ये आपल्या गाड्या पार्किंग करू नये कारण पाणी आल्यानंतर ते एकदम वाहून जातात आणि नदीपात्र जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा नाही का आपली मर्दुमकी दाखवण्यासाठी तरुणांनी नदीपात्रामध्ये उड्या मारू नये हे मला तिथं नाही का आवाहन करावं असं वाटतं, विनंती करावं असं वाटतं. आपली तरुणाई आपली मर्दुमकी दाखवण्यासाठी लोकांना मदत करावं आणि लोकांचं नुकसान कसं याच्या कमी कसं करता येईल आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करावे असं मला आवाहन करायचं आहे या घडीला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकलं किरण कुमार जोरे सर हे हवामान तज्ज्ञ आहेत आणि ते आपल्याला वेळोवेळी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. तर शेतकऱ्या आणि सामान्य सर्व लोकांनी काळजी घेतली पाहिजे, इथून पुढे आपल्या मालमत्तेचं जीवित आणि नुकसान होऊ नये. पशुधन पण महत्वाचं आहे आपलं. हो सर, नेहमीच आपल्याला येऊन मार्गदर्शन करत असतात. यामध्ये ते नेहमी शेतकऱ्यांची कळकळीची विनंती करत असतात तेव्हा सर्वांनी त्यांच्या सूचनांचं पालन करावं. आम्ही हे प्रबंधभूमीच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.